नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहे उपवासाची खिचडी, वराईच्या तांदळापासून उपवासाची खिचडी भात। तर आपण एक डबा वराईचा तांदूळ घेतलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे, दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत आपण भाजके, जिरं घेतलेलं आहे आणि आपलं उपवासाचं मीठ आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता आपण कढई ठेवलेली आहे, तापायला कढई ठेवलेली गरम करायला। त्या कढईमध्ये आपण आपला तांदूळ परतून घेणार आहोत। वराईचं तांदूळ परतायचं म्हणजे चांगलं परतून घेतलं ना की लगेच चांगलं शिजतं। बिन तुपाचे परतायचं आहे, तूप किंवा तेल नाही टाकायचं, असं डायरेक्ट परतून घ्यायचं। आता आपण कढईमध्ये तांदूळ टाकून भाजून घेतलेले आहेत, असे पूर्ण तांदूळ चांगले व्यवस्थित भाजायचे। त्याच्यामध्ये आपण तूप किंवा तेल नाही टाकलेलं, काही न टाकता भाजून घ्यायचं। आता आपले तांदूळ भाजलेले आहेत, आता आपण काढून ते धुवून घेणार आहोत। दोन चमचे तूप टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपलं जिरं टाकणार आहोत। जिरं तडतडल्यानंतर आपण त्याच्यात आपले शेंगदाणे टाकणार आहोत। शेंगदाणे टाकल्यानंतर आपली मिरची टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये, जी कट केलेली आहे ती। मिरची झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपला बटाटा टाकणार आहोत आपण। बटाटा टाकून सगळं आपण हलवून घेणार आहोत। आपलं शेंगदाणे टाकले, मिरची टाकली, बटाटा टाकला, जिरं टाकलं, हे सगळं आता आपलं परतून झालेलं आहे तुपामध्ये। आता आपण तांदूळ टाकणार आहोत, आपले तांदूळ परतून घेणार आहोत आपण तुपासाठी। आपले आता तांदूळ परतत आलेले आहेत। आपण आता त्याच्यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतलंय त्याच वाटीने पाणी घेणार आहोत। आता आपण एक वाटीत तांदूळ घेतलं होतं, आता याला दोन वाटी पाणी टाकणार आहोत, कारण की हा तांदूळ पण मोठा आहे आणि त्याच्यात बटाटा वगैरे पण आहे, त्याच्यासाठी आपण दोन वाट्या पाणी घालणार आहोत। अशा प्रकारे तयार आहे आपला वराईच्या तांदळापासून उपवासाचा खिचडी भात। तयार आहे आपला वराईपासून उपवासाची तांदळाची खिचडी, जी आपण दह्यांसोबत खाऊ शकतो।